आणि शेवटी ते आर्बिट्ररी कल आपल्या कल्पनेत नाही कारण शेवटी आपण जेव्हा म्हणतो दिवस आणि रात्र तर दिवस आणि रात्र म्हणजे काय पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते ह्याला म्हणायचं दिवस आणि रात्र आहे म्हणजे ही अवकाशातली हालचालही तिचं काळाच्या भाषेत आपण केलेलं वर्णन आहे आणि आपण म्हणतो एक वर्ष पूर्ण झालं न्यू इयर सेलिब्रेट करायचं आहे ह्या फक्त आखलेल्या काल्पनिक रेषा आहेत अन्यथा एखादं वर्ष पूर्ण झालं म्हणजे काय तर करेक्ट गेल्या वर्षी पृथ्वी अवकाशात ज्याच ठिकाणी होती तिथे ती, ती सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करून पोचली आहे ह्याला म्हणायचं एक वर्ष पूर्ण झालं म्हणजे अवकाशाचं वेगळ्या परिभाषेत केलेलं मोजमाप म्हणजे काळ आहे आणि काळाचंच वेगळ्या परिभाषेत असलेलं थ्री डायमेन्शनमधलं मोजमाप म्हणजे अवकाश आहे आईन्स्टाईननी सांगितलं की असं अवकाशाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे आणि त्यापासून तुटलेलं काळ ह्याला पण स्वतंत्र अस्तित्व नाही दोन्ही एक आहे तुम्ही अवकाश काळ बाजूला करून सांगू शकत नाही तुम्ही काळ अवकाशाला बाजूला करू सांगत नाही आईन्स्टाईननी स्पेशल थ्युरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडताना सिद्ध केलं वैज्ञानिकदृष्ट्या की काळ आणि अवकाश पण एकच आहेत म्हणजे एकोणीसशे पाचमध्ये अद्वैताच्या विचाराचा तर शास्त्रशुद्ध पुरावा सापडला तो आहे सापेक्षतावादाचा सिद्धांत वस्तुमान आणि ऊर्जा दोन्ही एकच आहे काळ आणि अवकाश सुद्धा दोन्ही एकच आहे त्याच्या दहा नंतर आइनस्टाईननी मांडला जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि त्यामध्ये या साऱ्या विश्वाची रचना विशिष्ट नियमांनी धरून आहे ते सर्व नियम एकमेकाशी लिंक असलेले आहेत करत करत तुम्ही अशाच नियमापास येऊ शकता की तो सर्वात बेसिक नियम आहे आणि त्या एकातून सर्व काही निघतं त्या एकातून विविध पुढचं सर्व काही निघतं पण सापेक्षतावादाचा निष्कर्ष निघतो की या विश्वामध्ये घडणारं सगळं आधी ठरलेलं आहे आणि ते वैज्ञानिकदृष्ट्या तस 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 ते तसं तसंच घडणार आहे म्हणजे सापेक्षतावाद आपल्याला घेऊन जातो नियतीवादाकडे आणि आईन्स्टाईनच्या त्या विचारांच्या मधनंच पूर्ण एका नव्या फिजिक्सचा जन्म झाला त्याचं नाव पुंज भौतिकी क्वांटम फिजिक्स की त्या अणूमध्ये सुद्धा आणखी कण सापडले त्यात सापडलं नाही अणूच्या गर्भामध्ये काही कण आहेत त्याला मग नाव ठेवलं शास्त्रज्ञांनी प्रोटॉन त्याच्या भोवती काहीतरी फिरत असतं त्याला नाव ठेवलं शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉन त्यांना जाणवलं की त्या, त्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला भार म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज आहे आणि स्पिन म्हणजे प्रोटॉन एका विशिष्ट दिशेने असा अडीच स्पिन आहे त्याला अडीच फिरतो मध्ये पॉझ आहे पुन्हा फिरतो पॉझ आहे अडीच त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये जो फिरतोय त्याला प्रोटॉनच्या उलटा स्पिन आहे संकेत म्हणून त्यांनी ठरवलं की प्रोटॉनला म्हणायचं घन आणि इलेक्ट्रॉनला म्हणायचं ऋण भारित, भारित। पहिली समजूत होती तो न्यूझीलंडमधला शास्त्रज्ञ रदरफर्ड कारण त्यावेळेपर्यंत सौर मालिका कळलेली होती म्हणून मध्ये सूर्य आहे आणि भोवती वेगवेगळे ग्रह एका प्लेनमध्ये त्याच्या भोवती एकाच दिशेने फिरतायत क्लॉकवाईज आहे ती दिशा म्हणून रुदरफोर्डनी ॲटमचं मॉडेल मांडलं की जशी सौर मालिका आहे तसा अणूच अणूसुद्धा की तिच्या अणुगर्भ न्युक्लियसमध्ये प्रोटॉन आणि त्याच्या भोवती एका ठरलेल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात मूळ डॅनिश शास्त्रज्ञ संशोधनाचं काम करत होता केम्ब्रिजमधल्या कॅव्हेंडिश लॅबोरेटरीमध्ये नील्स बोरनी सिद्ध केलं की असे ते कणच आहेत आणि त्याच्याभोवती एका ठरलेल्या ऑर्बिट फेरीफेरी एका ठरलेल्या चक्रामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात अशी स्थिती नाही आहे तर ते प्रोटॉन हे पण ऊर्जेच्या एका अवस्थेचं नाव आहे एनर्जी स्टेट ते मॅटर नाही आहे ती ऊर्जाचं आहे आणि ती एका विशिष्ट अवस्थेमध्ये असली तर ती प्रोटॉन आहे आणि तिच्या भोवती जे इलेक्ट्रॉन आहेत ते काशी ते एका विशिष्ट जागी आहेत अशातलं पण नाही आहे आणि ते फिरतायत म्हणजे त्याच्या अवस्था आहेत त्या एनर्जी स्टेट्स आहेत आणि त्या मिळून ॲटम आणि मग त्या ॲटमचं मिळून पुढे सगळं विश्व बनतं असं नील्स बोरनी मांडलं ते मांडताना नील्स बोरनी सांगितलं की वेदांताचा अभ्यास आणि अद्वैताच्या जाणिवेतूनच मला हे सुचतंय नील्स बोर म्हणाला की एकाच वेळी दोन परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या गोष्टी खऱ्या असू शकतात हे जेव्हा कळणं चालू होईल तेव्हा तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स थोडं थोडं कळल्यासारखं होईल एकाच वेळी दोन परस्पर विरुद्ध गोष्टी खऱ्या कशा काय असू शकतात ते नील्स बोर क्वांटम म्हणजे क्वांटा म्हणजे एनर्जी स्टेट त्या ऊर्जेची मूळ अवस्था ती मॅक्स प्लँक ह्या शास्त्रज्ञांनी मांडली होती की ते का किमान प्रमाणात असते तो आहे प्लँक्स कॉन्स्टंट त्याच्या कमी नसते आणि असली तर त्या युनिटमध्ये असते ती वन पॉईंट फाईव्ह नाही होऊ शकत एक प्लँक यु कॉन्स्टंट तर एकचं दोन दोनचं तीन ते मधलं काही नसतं आणि एकच्या खाली पण नसतं मग काय असतं तर ते काय असतं म्हणजे ते अव्यक्तातून व्यक्तात येतं आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्तामध्ये ते विलीन होतं आपल्याला ते मधल्या व्यक्तच्या काळामध्ये ते समजू शकतं फक्त क्वांटम मेकॅनिक्सची सगळी वाटचाल विलक्षण अद्भुत दिशेने झाली त्याच्यामध्ये अनिश्चिततेचं तत्व आकाराला ते, ते, आकारा ते मांडलं जर्मन शास्त्रज्ञ हर्झेनबर्ग अणुगर्भामध्ये जी या सब अॅटॉमिक पार्टिकलची हालचाल आहे तर विज्ञान गणिताने मांडू शकतं की अणुगर्भातल्या कणाची जागा पोझिशन आणि गती व्हेलॉसिटी हे जर सा दोन्ही सांगता आलं तर गणित पुढचं सगळं सांगू शकेल सगळं अख्खं विश्व तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा घडतंय ते सगळं हे सगळं सांगू शकेल पण हर्झेनबर्गनी एकोणीसशे सत्तावीसच्या थोडंसं आधी सिद्ध करून दाखवलं की दोन्हीही एकावेळी कळणं शक्यच नाही आहे सगळ्याचं गणित मांडून प्रेडिक पुढचं सगळं सांगायला पोझिशन आणि व्हेलॉसिटी अणुगर्भा अणूचे कण सब ॲटॉमिक पार्टिकल त्याची हालचाल कळणं कलन, दोन्ही कळणं आवश्यक आहे पोझिशन आणि व्हेलॉसिटी हर्जेनबर्गनी प्रयोग आणि शास्त्रीयदृष्ट्या गणित आणि प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध केलं की के एकावेळी दोन्ही कळलं हे शक्यच नाही आहे आपल्याला पोझिशन तरी कळणार की आत्ता ह्या क्षणाला तो कण कुठे आहे आपण जर निरीक्षण करताना शास्त्रीय प्रयोग करताना आपण जर प्रयोग सेट केला की पोझिशन कळली पाहिजे तर गती नाही कळू शकणार आहे व्हेलॉसिटी आणि जर शास्त्रीय प्रयोग सेट केला व्हेलॉसिटी गती तर पोझिशन नाही कळू शकणार आहे मला वाटते आपण सगळे छान ऐकतो म्हणून मी रिस्क घेतोय खोलात जाण्याची माझं म्हणणं आहे तुम्हाला मजा येईल तुम्हाला मी सुरू करताना मजा करत सुद्धा सांगून झालं की एखादी व्यक्ती आपल्याला दिसते म्हणजे काय तर शेवटी जा त्या व्यक्तीवरचे किरण परावर्तित होऊन माझ्या डोळ्यात जातात आणि मेंदू त्याचा अर्थ लावतो आपण ज्या जडं किंवा मॅक्रो स्थूल विश्वामध्ये वावरतो त्यामध्ये निरीक्षण करण्याच्या गोष्टीवर प्रकाशकिरण पडले आणि त्याला धडकून परावर्तीतून पोचल्याने त्या निरीक्षण करण्याच्या मूळ वस्तूमध्ये काही फरक पडत नाही फारसा खरं म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म मोजता आला तर पडतो पण जेव्हा सूक्ष्म 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 पातळीला जाऊ आणि आपल्याला अणुगर्भातला तो इलेक्ट्रॉन आत्ता कुठे आहे ह्याचं निरीक्षण करायचं आहे निरीक्षण करायचं म्हणजे काय करायचं आहे तर शेवटी त्या इलेक्ट्रॉनवर एक फोटॉन येऊन आदळणार रिफ्लेक्ट होणार तो मी असेल तो माईक्रोस्कोप, माईक्रोस्कोप मी तर मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधनं मी पाहतो आहे तर फोटॉनच्या इलेक्ट्रॉनला धडकण्यामुळे त्या इलेक्ट्रॉनमध्ये बदल होणार आहे बिलेड्सचे बॉल्स आणि त्यामुळे निरीक्षण करताना मी नि कि किमान तो फोटॉन इलेक्ट्रॉनला जेव्हा धडकून रिफ्लेक्ट झाला त्या क्षणाचा तरी स्नॅपशॉट फोटो घेऊ शकतो म्हणजे पोझिशन कळली किंवा एकूण व्हेलॉसिटी पाहात मी डेटा कलेक्ट करू शकतो दोन्ही एकत्र आणूच शकत नाही याला आहे हर्झेनबर्गचं अनिश्चिततेचं तत्व त्याच्यामध्ये श्रॉडिंजरने आणखी भर घातली की अनिश्चिततेचं तत्वही आहे आणि अणूमध्ये आणि तिथपासून विश्वामध्ये सगळं जे अस्तित्वात आहे त्या फक्त प्रॉबेबिलिटीजच्या भाषेत सांगता येत कदाचित स्यादवाद की मे बी की त्या आत्ता कुठे आहे पोझिशन आणि व्हलॉसिटी श्रॉडिनजरनी आपल्या डोक्याला आणखी सॉलिड आणखीन एक ताप दिला त्यांनी एक प्रयोग तयार केला त्याला थॉट एक्सपेरिमेंट म्हणतात की एका सर्व बाजूंनी बंद असलेल्या पेटीमध्ये आतमध्ये मांजर आहे श्रॉडिंजर स्कॅट आतमध्ये मांजर आहे त्या आतल्या बॉक्समध्ये एक अशी लिव्हर आहे की जिच्या टोकाला कमालीचं टोकाचं विषारी असं द्रव्य आहे की ती लिव्हर जर खटका ओढला गेला तर ते विष रिलीज होणार आहे आणि ते मांजर मरणार आहे तत्क्षणी मरणार आहे आणि तो खटका रिलीज केव्हा होणार आहे तर त्याचा स्विच म्हणजे आहे सब ॲटॉमिक पार्टिकलची हालचाल काही विशिष्ट कारणाने इलेक्ट्रॉन त्याची ऑर्बिट बदलतो का बदलतो विज्ञान सांगू नाही शकत केव्हा बदलावी त्या इलेक्ट्रॉनला कसं कळतं कळणे कॉन्शियसनेस ते तो कसा ठरवतो हो की मी आत्ता ही ऑर्बिट बदलायला पाहिजे म्हणजे विज्ञान कॉन्शियसनेसबद्दलसुद्धा प्रश्न विचारणं चालू करते की याचा अर्थ सब ॲटॉमिक पार्टिकलच्या पातळीला सुद्धा कॉन्शियसनेस दिसतो हे अज्ञात आहे अजून विज्ञानाला पण श्रॉडिंजरनी सेट केलेला प्रयोग होता की ज्या वेळेला तो इलेक्ट्रॉन ऑर्बिट बदलेल त्यावेळेला ते लिव्हरचा खटका पडेल आणि विष रिलीज होईल आणि आपल्याला बाहेरनं ती बॉक्स पाहतलं कळायला मार्ग नाही आहे तर सांगायचं आहे की मांजर जिवंत आहे का मृत आहे तुम्ही छान ऐकत असताना आता विचार करत असाल की ओके जिवंत आहे किंवा मृत आहे मी जेव्हा म्हणीन आणि मला कळलं ते आत्मविश्वासाने सांगतोय की ने सांगितलं की एक म्हणजे तुम्हाला कळायला काही मार्ग नाही बरं एवढ्यावर आपण म्हणू हो मान्य आहे की तुम्हाला कळायला काही मार्ग नाही श्रॉडीन सांगतोय की ते मांजर जिवंत पण आहे आणि मृत पण आहे आणि ते किंवा नाही आहे जिवंत आहे किंवा मृत आहे नाही आहे मांजराच्या स्टेट्स अवस्था या शक्यतेच्या अवस्था आहेत की ते मांजर प्रॉबेबिलिटी जिवंत पण आहे मृतपण आहे किंवा नाही आहे दोन्ही आहे आणि आपल्याला कसं कळणार तर शेवटी आपल्याला कळायला ती बॉक्स उघडली पाहिजे तर बॉक्स उघडल्यानंतर तुम्हाला कळतं असं नाहीये बॉक्स उघडल्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्ती असलेल्या शक्यतांमधली एक शक्यता वस्तुस्थितीत येते वास्तवात येते की तुम्ही ती बॉक्स उघडली ती लिव्हरचा खटका पडला विश रिलीज झालं नाही तरी किंवा झालं तरी म्हणजे तुमच्या निरीक्षणामुळे ज्याचं निरीक्षण करताय त्याचे निकाल ठरतात विज्ञान तिथपर्यंत सांगत होतं की मी निरीक्षक ज्याचं निरीक्षण केलं जातंय ते वेगळं आणि माझं निरीक्षणाचं काम हे कृत्य आहे ह्याला नाव त्रैत आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप की मी ज्याचं निरीक्षण करतो आहे त्यापेक्षा मी वेगळा आहे हा प्रयोग ह्याचं मी निरीक्षण करतो आहे हा मी आणि मी त्याचं निरीक्षण करतो आहे हे कृत्य पण क्वांटम मेकॅनिक्स या पातळीला पोचलं की हे तीन एकमेकापासून वेगळे काढता येत नाहीतच मुळात हे तीन नाहीच आहेत मी निरीक्षण करतो म्हणून मी ज्याचं निरीक्षण करतोय ते आकाराला येतं अस्तित्वात येतं जोपर्यंत मी त्याचं निरीक्षण करत नाही तोपर्यंत सगळ्या शक्यता एकावेळी अस्तित्वात आहेत माझ्या निरीक्षणामुळे त्यातली एक शक्यता प्रत्यक्षामध्ये येते नील्स बोर हर्झेनबर्ग आणि श्रॉडिंजर यांनी कम्प्लीट विज्ञानाचं अंडरस्टँडिंगच आपलं बदलून टाकलं की जे आईन्स्टाईनलाही पसंत नव्हतं आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या दृष्टीने सगळं असं वेल ऑर्डर्ड शास्त्रशुद्ध नियमांनी बांधलेलं आहे ते सगळं एका मूळ सिद्धांतापर्यंत नेता येणं शक्य आहे पण आइन्स्टाईनला ते सिद्ध करता आलं नाही पूर्ण त्याच्या उलटं पूर्ण विरुद्ध असं क्वांटम मेकॅनिक्स त्याची विज्ञानाच्या इतिहासामध्ये झालेली सर्वात विश्वविख्यात आणि मी पुन्हा शब्द चित्त थरारक वापरतोय अशी एक परिषद एकोणीसशे सत्तावीसमधली कोपेन हेगनला झालेली त्याला ह्या नील्स बोर्द हार्झेनबर्ग श्रॉडिंजर सकट पॉल डिरॅक्ट पावली नावाचा शास्त्रज्ञ सकट सगळे अनेक उपस्थित होते आणि क्वांटम मेकॅनिक्सचं कोपेन हेगन इंटरप्रिटेशन तिथे मांडलं गेलं ते सापेक्षतावादाच्या पूर्ण विरुद्ध आहे दोन्ही विज्ञानच आहे यातल्या हर्झेनबर्ग बोर आणि श्रॉडिंचर यांचा भारतीय अध्यात्मविचाराचा अभ्यास होता नुसता अभ्यास नाही त्यांनी मांडलं की त्या अभ्यासानेच आम्हाला फिजिक्समधल्या ह्या संकल्पनांची दिशा दाखवली आणि आम्ही त्या अभ्यासाच्या आधारे हे सिद्ध करू आहे पण सापेक्षतावाद सांगतो की जगातलं सगळं सुनियोजित आणि ते बरोबर दोन अधिक दोन बरोबर चार म्हणजे वेल ऑर्डर्ड म्हणून प्रीडिस्टाईंड म्हणजे नियतीवादाकडे घेऊन जातो आपल्याला सापेक्षतावाद सगळा विज्ञानाने सिद्ध केलेला आणि क्वांटम मेकॅनिक सुद्धा तितकंच विज्ञाननिष्ठ पण ते आपल्याला घेऊन जातं अंतिम निष्कर्षापाशी की एकही गोष्ट निश्चित नाही आहे एकाही गोष्टीचं काय व्हील सांगता येत आहे आणि जोपर्यंत त्यातलं काही होत नाही तोपर्यंत एकावेळी सगळ्या शक्यता अस्तित्वात आहेत फक्त आपल्या पाहण्यामुळे निरीक्षणामुळे आपल्या अस्तित्वामुळे त्यातल्या काही शक्यता प्रत्यक्षात येतात शॉडिंजरचा शब्द आहे जोपर्यंत त्या अस्तित्वात आहेत सगळ्या शक्यता त्याला त्यांनी वेव्ह मेकॅनिक्स असं नाव दिले गणित मांडलं त्याचं वेव्ह मेकॅनिक्स आणि प्रयोग करतानाच्या किंवा जगतानाच्या आपल्या बघण्यामुळे निरीक्षणामुळे वेव कोलॅप्स होते आणि तिचं रूपांतर एका विशिष्ट घटनेमध्ये होतं आणि विज्ञान त्या घटनामध त्याचा अभ्यास करणं चालू करतं श्रॉडिंजरचा स्वतःचा पूर्ण वेदांत विचार उपनिषदांचा अभ्यास होता श्रॉडिंजरचं विश्वविख्यात असलेलं पुस्तक आहे व्हॉट इज लाईफ कारण तो फिजिक्सचा हा अभ्यास करून बायोलॉजीपर्यंत पोचला एकोणीसशे तेवीसमध्येच प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथातच त्यांनी सांगणं चालू केलं की लाईफ हे कॉन्शियसनेसमधनं तो कॉन्शियसनेस सर्वत्र आहे आणि त्याचे कप्पे नाही आहेत आणि ते वेगवेगळं नाही आहे एकच आहे श्रॉडिंजरपासून आजपर्यंत सर्व वैज्ञानिक सांगतात की कॉन्शियसनेस सिंग्युलर आहे एक प्लुरल अनेक कॉन्शियसनेस नाही आहेत तो सगळा एकच आहे आपण त्याचे अंश आहोत हे वेदांत विचाराचंही विधान आहे बौद्ध विचाराचंही विधान आहे जैन विचाराचंही विधान आहे आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने सांगायचं तर क्वांटम मेकॅनिक जे म्हणतं की सर्व शक्यता एकावेळी अस्तित्वात आहेत एकाही प्रश्नाला ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ एकच फायनल उत्तर नाही मी म्हणणारे हे पण समजावून घ्यायला फार लांब जायची गरज नाही तुम्हाला मी साधं म्हणतोय की पुणे मुंबई अंतर किती आहे तर कदाचित आत्ता तुमचं मन उत्स्फूर्तपणे एकशे बासष्ट किलोमीटर असं उत्तर देईल मी म्हणेन तुमचं उत्तर चूक आहे किंवा फार तर फार काही गृहीत धरली तर ते उत्तर बरोबर आहे पुणे मुंबईत अंतर किती ह्याला एक उत्तर नाहीच नुसतं एक उत्तर नाही आहे नाही आहे एक उत्तर असूच शकत नाही तुम्ही जर म्हणत असाल एकशे बासष्ट किलोमीटर तर तुम्ही उत्तर देण्यापूर्वी मनात गृहित धरताय की अमुक जागेहून निघणार आणि अमुक जागी निघा पोचायचं आहे ही प्रिमिस प्रिमिस ही गृहितच रुत्रत ती कळल्याशिवाय प्रश्नाचं उत्तरच देता येणार नाही आहे पोझिशन आणि वेलॉसिटी त्यामुळे पुण्यात कुठनं निघणार आणि मुंबईत काय स्पॉटला पोचायचं आहे यावर ठरेल पुणे मुंबई अंतर किती आहे ऑलरेडी तुमच्या मेंदूनी तुम्हाला सांगणं चालू केलं असेल की जोपर्यंत काही गृहीत सांगितली जात नाहीत तोपर्यंत पुणे मुंबईत अंतर किती आहेत याच्या अनंत शक्यता आहेत अनंत याचं एकच उत्तर नाही आहे अनंत शक्यता आहेत पुणे मुंबईत अंतर किती पुण्यातून कुठून निघणार आहेस मुंबईत कुठे आहेस हे झालं तरी इथपर्यंत मी एका गृहिताबद्दल अजून बोललेलं नाही आहे ते म्हणजे विशिष्ट मार्गाने जाणारेस की ह्या रस्त्याने जाणारेस म्हणून पुण्यातून ह्या जागेवरनं आणि ह्या मार्गाने जाणारेस आणि तुला मुंबईमध्ये त्या जागेवर पोचायचं आहे हे सगळे प्रिमिसेस असले तर उत्तर देता येणार आहे जोपर्यंत ते प्रिमिस नाहीत तोपर्यंत मुंबईला चाकण मार्गे पण जाता येईल शिरवळ मार्गे पण जाता येईल दिल्ली मार्गे पण जाता येईल आणि न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन मार्गे पण जाता येईल पुणे मुंबईत अंतर किती या प्रश्नाच्या इन्फायनाईट अनंत शक्यता आहेत हा मूळ जैन तत्वज्ञानातला अन स्यादवाद नावाचा विचार आहे स्याद सर्व शक्यता आहेत मे बी स्याद सर्व शक्यता आहेत त्यातूनच सहिष्णुतेचा पण जन्म होतो की तुम्ही अमुक एकच खरं आणि मी सांगतो तेवढंच काय ते खरं आणि तेवढं बऱ्या बोलानी मान्यकार नाहीतर तुझ्या गळा कापतो मी तर नाही रे बाबा बरोबर आहे की मला मी पाहतोय तिथून मला हे खरं दिसतंय तू पाहतोयस तिथून तुला काहीतरी दुसरं दिसत असणं शक्य आहे त्या सर्व शक्यता स्याद मे बी मान्य आहेत या आपल्या भारतीय अध्यात्मविचारातूनच उदयाला आलेल्या क्वांटम मेकॅनिक्सनी शास्त्रशुद्ध प्रयोगाच्या आधारे सिद्ध केल्या पण एकोणीसशे वीसच्या थोडा आधी सापेक्षतावाद आणि पुंज भौतिकी दोन पूर्ण परस्पर विरुद्ध टोकांना येऊन पोचले निष्कर्षाच्या आणि वैज्ञानिकांना गडबडून टाकणारं सत्य होतं की अरे दोन्हीही विज्ञानाचाच मार्ग आहे आणि बरोबर वैज्ञानिक प्रयोग करत करत तुम्ही एका मुक्कामाला पोचताय तर विज्ञानाचा हाही एक मार्ग तो तुला ही एका मुक्कामाला सापेक्षतावाद तो नियतीवादाकडे नेणारा आणि सगळं प्रेडिक्टेबल पुढचं सांगता येईल असं आहे आणि बरोबर विज्ञानाच्या सगळ्या शास्त्रशुद्ध सिद्ध झालेल्या प्रयोगांनी तुला नेऊन ठेवलं डायमेट्रिकली अपोजिट पूर्ण दुसरं टोक पुंजभौतिकी म्हणजे सगळंच अनिश्चित फार तर फार प्रॉबेबिलिटीच्या भाषेत बोलता येईल आणि निरीक्षक आणि निरीक्षित पाहिलं हे वेगळं नाहीच आहे ते पाहण्याचं कृत्य यांनी एक वस्तुस्थिती अस्तित्वात येते जोपर्यंत ते जो पाहत नाही तोपर्यंत अद्वैत आहे सर्व एक आहे मुळात सर्व एक आहे माझी जागा माझं पाहण्याचं कृत्य यांनी ते एकत्र येतं ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हे तीन वेगळे नाहीत मंझे मंझे मी ज्ञाता जिकडं पाहतोय किंवा जाणून घ्यायचं म्हणतोय ते ज्ञेय काय जाणून घ्यायचं आहे मला आणि ते जाणून घेण्याचं माझं कृत्य ते मला कळल्यानंतर होणार ज्ञान तसं ध्याता ध्येय आणि ध्यान म्हणजे ध्याता म्हणजे मी ध्येय म्हणजे ज्याच्याकडे बघतोय ते आणि या माझ्या बघण्याच्या कृत्याला नाव ध्यान आहे किंवा द्रष्टा दृश्य आणि दर्शन दृष्टा म्हणजे मी पाहणारा दृश्य म्हणजे जे पाहतोय ते आणि मला ते दिसतंय ह्याला म्हणायचं दर्शन तर आपल्याला विज्ञान पण सांगतं की तिन्ही वेगळे नाहीत आणि अध्यात्मविचाराने हजारो वर्ष आपल्याला सांगितलेलं आहे हिला नाव दिलं आहे त्रिपुटी त्रिपुटी ते मला तीन वेगळं वाटतं ते एकमेकापासून वेगळं वाटतं तर अरे ते वेगळं नाही आणि फक्त तू पाहतो आहेस जे पाहतो आहेस ते आणि तू एकमेकाला वेगळे समजताय म्हणून तुला वाटतं की हे काहीतरी तीन वेगळं आहे ज्या दिवशी हे तीन वेगळं आहे ते वेगळेपणाचं तुझं ज्ञान दूर होईल आणि ते एकच आहे ते कळेल त्या दिवशी तुला तो विश्वाच्या अद्वैताचा साक्षात्कार घडेल म्हणजे वाटतं ते द्वैत किंवा त्रैत हे विज्ञाननिष्ठ नाही ते वाटणे आहे ते खरं नाही आहे ते वाटणेला आपल्या अध्यात्मविचारांनी नाव ठेवलं माया की ही माया आहे म्हणजे खोटा असं नाही त्याचा अर्थ माया शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे परिमेय मोजता येणार क्वांटिफायबल मोजता येणार हे सर्व विश्व जे भौतिक आपल्याला कळतं हे मोजता येतं त्याला एक सुनिश्चित आकार आहे मोजता येतं पण ते सत्य नाही म्हणजे ते असत्य खोटं आहे असं नाही त्याचा अर्थ आहे सत्य आणखी त्याच्या पलीकडे आहे आणखी सखोल आहे तुझ्या एक दृष्टीला दिसतंय पण केवळ तेवढं सत्य नाही ह्यासाठी पण फार लांब जायची गरज नाही मी जर तुमच्या माझ्यामध्ये हा कागद धरला असा कागद धरला की मला पलीकडचे तुम्ही दिसणार नाही तुम्हाला अलीकडचा मी दिसणार नाही दिसणार नाही म्हणजे नाही आहे असा त्याचा अर्थ नाही आहे ही माया आहे माया दूर कर तुला ज्ञानाचं दर्शन होईल आपल्याला वाटतं की समजा हा बोर्ड आहे या बोर्डमध्ये एकीकडून दुसरीकडे काही जाऊ शकत नाही या बोर्डमध्ये एकीकडून मी जर ही प प्रयत्न केला ही पट्टी नेण्यात नाही जाऊ शकत या बोर्डमधनं एकीकडनं दुसरीकडे काही जाऊ शकत नाही ही माया आहे कारण बीटा गॅमा रेज जाऊ शकतात म्हणजे काय जाऊ शकतं ह्यावर मर्यादा आहे पण जाऊ शकत नाही असं मला वाटतं कारण माझी दृष्टी जाऊ शकत नाही माझी दृष्टी जाऊ शकत नाही म्हणजे हे जर मध्ये धरलं तर पलीकडचे फोटॉन हे क्रॉस करून माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत पण जर येऊ शकले तर, तर मला असलेलं सत्याचं ज्ञानाचं रूप दिसणारच आहे मला समजा हे टेबल आणि हा रोस्टम हा लेक्टर्न तुम्हाला स्थिर वाटतो आहे मी म्हणणारे तो स्थिर नाही आहे तो स्थिर वाटतोय ही माया आहे कारण हे लाकडाचं बनलंय तर सायन्स सांगतं की म्हणजे हे हायड्रोकार्बन आहे म्हणजे त्याचे मॉलिक्युल आणि ॲटम आहेत आणि जरा ऐका शांतपणे की हे जे आपल्याला आता स्थिर वाटतंय ते ज्या अणूंचं बनलं त्या अणूनमधले इलेक्ट्रॉन आत्तासुद्धा जवळजवळ प्रकाशाचा वेग प्रकाशाच्या वेगाला थोडं कमी एवढ्या वेगाने प्रोटॉनच्या भोवती फिरतायत त्याकरता थांबलो पाच सेकंद काहीही स्थिर नाही ते स्थिर आहे असं आपल्याला वाटणे ही माया आहे आपल्या व्याकरणात सुद्धा जगत हा शब्द आला अरे साधं त्या जगत शब्दाचा अर्थ आहे जिथे सर्व गतिमान आहे ते हे विश्व इथे काही स्थिर नाही आहे कसं कळलं आपल्या ऋषीमुनींना की ते स्थिर वाटतं ही माया आहे तो मायेचा पडदा आहे तो ज्या दिवशी दूर होईल त्या दिवशी तुला कळेल की कॉन्शियसनेस एकच आहे फक्त त्या मायेच्या पडद्याने तुला मी त्यापासून कोणीतरी वेगळा आहे असं तुझ्यासमोर उभं केलंय तुझ्याही सर्व दुःखाचं मूळ त्या वेगळेपणाच्या जाणीवेत आहे ज्या दिवशी ते, ते एकत्वाचं अद्वैताचं भान अहसास अनुभव तुला येईल त्या दिवशी तुझ्या सर्व दुःखाचा सुद्धा निराश होईल हा मार्ग वेदांत विचारांनी पण सांगितला बुद्धांनी पण महावीरानी पण सांगितला ती मधली आहे ती फक्त माया आहे माणसाचा कान वीस डेसिबल्सच्या वरचं ऐकू शकतो आणि काहीतरी दोनशे का दोनशे डेसिबल्सपर्यंतचं ऐकू शकतो याचा अर्थ दोनशे डेसिबलच्या वर ध्वनी नसतो काय असतो ना पण आपले कान तो ऐकायला तयार नाहीत आणि वीस डेसिबलच्याही खालचा आवाज व्हायब्रेशन्स ध्वनीची असतात का नसतात असतात ना पण हे कान त्याला तयार नाहीत म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आत्ता शांतता आहे आत्ता शांतता ही पण माया आहे परिमेय आहे मोजता येतं ते हे विश्व पण त्या विश्वामध्ये सर्व भरून उरलेली एकच एक ऊर्जा आणि चैतन्य आणि तू तिथंच रूप आहेस इथे अध्यात्माचा तत्वमसी सर्व खलु इदम ब्रह्म अहम ब्रह्मासमी हे सर्व विचार पण येतो आणि विज्ञान पण तिथे पोचलं त्यामध्ये विज्ञानाला झगडावं लागतं की हे रिलेटिव्हिटी आणि क्वांटम मेकॅनिक्स ह्याच्यात द्वैत दिसतंय आणि दोन्ही विज्ञाननिष्ठच आहे पण एकमेकाच्या विरुद्ध टोकाला पोचलेत ते काय आईन्स्टाईनला जन्मभर पटलेलं नाही आईन्स्टाईनचा नील्स बोरची दीर्घकाळाचा वाद झाला आहे आईन्स्टाईनचं एक सुप्रसिद्ध वाक्य सांगितलं जातं गॉड डझंट प्ले डाईस की देव जुगार नाही खेळत म्हणजे पोझिशन आणि व्हेलॉसिटी दोन्ही एकदम सांगता नाही आहेत नुसतं सांगता येत नाही नाही तर पोझिशन सांगता आली तर व्हेलॉसिटी नाही येणार व्हेलॉसिटी आली तर पोझिशन नाही येणार त्यामुळे पुढचं काहीच सांगता येणार नाही कारण सगळं सांगता यायला असं हवं असेल तर पोझिशन आणि व्हेलॉसिटी दोन्ही कळली पाहिजे सगळंच अज्ञात आहे आणि काही घडू शकतं आणि स्टेट्स अवस्था तो अणुकण केव्हा बदलेल ह्याचं सांगता येत नाही ऑर्बिट केव्हा बदलेल सांगता येत नाही का बदलेल सांगता येत नाही पण त्याला बरोबर कळतं तर त्याला कसं कळतं हे सगळे कॉन्शियसनेसबद्दल पुंजभौतिकीने तिथपर्यंतचे प्रश्न आणून ठेवले म्हणजे जणू ईश्वर विश्वाशी जुगार खेळतोय तर आईन्स्टाईनची एक श्रद्धा होती की विश्वा या विश्वामध्ये सगळे एकच एक चैतन्य भरलेलं आहे आणि त्याची जी वर्तणूक आहे ह्या विश्वातली ती शास्त्रशुद्ध आहे त्यामुळे ती सांगता आली पाहिजे आईन्स्टाईननी त्याचं पुढचं सगळं आयुष्य एकोणीसशे अठरा नंतरचं विज्ञानातनं येणारं अद्वैत सिद्ध करायला वापरलं कारण आइन्स्टाईन सांगत होता की हे स्पेस टाईम नावाच्या फॅब्रिकला वस्तुमानामुळे येणारा बाक म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे तर सूर्य हे प्रचंड मोठं वस्तुमान आहे त्यांनी या स्पेस टाईम नावाच्या फॅब्रिक सणंग वस्त्राला आलेला बाक आहे तर सूर्याच्या पलीकडनं एखादा प्रकाश किरण पृथ्वीकडे यायचा असेल तर तो जेव्हा सूर्याच्या तथाकथित गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतनं येईल तेव्हा तो वाकेल तो वाकेल म्हणजे आपल्याला वाकलेला दिसेल त्याचं आईन्स्टाईननी गणित मांडून तो एक्झॅक्टली किती वाकेल हे सांगितलं आर्थर रिडिंग प्रयोग सेट केले आइन्स्टाईनला खोटं ठरवायला आणि एकोणतीस मे एकोणीसशे एकोणीसला ह्या सेट केलेल्या प्रयोगांनी सिद्ध केलं की के आईन्स्टाईन सांगत होता ते शंभर टक्के खरं आहे